मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा जी बी स्टोरी टेलर या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. आजच्या आपल्या गोष्टीचं नाव आहे त्रिविक्रम पिशाच, लेखक निखिल सूर्यवंशी. पण गोष्ट सुरू करण्याआधी जर कोणी या चॅनलवर पहिल्यांदाच आलेले असाल तर त्यांनी ह्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग अजिबात वेळ न घालवता गोष्टीला सुरुवात करूया. गिरीश आणि निशाचे लग्न होऊन 2 वर्ष झाली होती. पुण्याजवळच्या हडपसरमध्ये असलेल्या एका इमारतीमध्ये ते भाड्याने राहत होते. घरच्यांच्या विरोधात जाऊन प्रेमविवाह केल्याने कोणत्याही नातेवाईकांशी त्यांचा संबंध उरला नव्हता. दोघेही मल्टीनॅशनल कंपनीमध्ये कामाला होते. घरमालकाची कटकट आणि स्वतःचं घर घ्यायची उर्मी या दोन्ही गोष्टी जुळून आल्याने त्यांनी जवळच्याच एका गावाबाहेर असलेल्या बंगलो प्लॉटिंग प्रकारातील एक घर पाहिले. मुख्य रस्त्यापासून प्लॉटिंग साईट 1 किलोमीटर आत होती. तिथे आधीच काही बंगले बांधून ठेवलेले. त्यांनी त्यातील एक घर घेण्याचा विचार केला. आजूबाजूला अजूनही फारशी डेव्हलपमेंट झालेली नव्हती. पण पुढचा विचार करून त्यांनी ते घर स्वस्तात घेतले. 1.5 गुंठ्याच्या बांधकामातील त्या घराला चारही बाजूंनी सुरक्षा भिंत होती. घराच्या मागील बाजूस फाटका पलीकडे मोठाली बकुळ आणि कडुलिंब याची झाडे होती. मुख्य दरवाजामधून आत आल्यावर हॉल होता. त्याला लागूनच स्वयंपाकघर आणि मग घराचे मागचे दार. हॉलमधून वरती जाणारा एक जिना होता. वरती 2 खोल्या होत्या. त्यापुढे बाल्कनी होती. मागील बाजूस असलेल्या खोलीच्या खिडकीमधून झाडे आणि मागे असलेला डोंगर दिसत होता. काही दिवसातच ते तिथे राहायला आले. जवळपास 1 महिन्याने सर्व गोष्टी स्थिर स्थावर झाल्या. त्यांचे रुटीन पुन्हा बसले होते. निशाला वर्क फ्रॉम होम असल्याने तिला ऑफिसला जायची गरज नव्हती. पण गिरीशला मात्र रोज ऑफिसला जावे लागत होते. एका दिवशी संध्याकाळी ते दोघे हॉलमध्ये बोलत होते. गिरीश, आता इतकं मोठं घर घेतलं पण याची वास्तुशांती तर करावी लागेल ना. मी तोच विचार करत होतो निशा. पण त्याचा किती पसारा असतो, कोण करणार इतकं? एक तर घरात आपण दोघेच. अरे, आपल्याला कुठे काय करायचं आहे? आचारी बोलावू, ते त्यांचं काम करतील. उरले भटजी, ते काय ओळखीचेच आहेत. ते सर्व सामान आणतील आणि पूजा मांडतील. शिवाय अरुण मिलिंद आहेतच की. बरं, बोल तुम्ही त्या दोघांशी एकदा. आता दिवाळी येते, त्यानंतर घेऊ करून वास्तुशांती. दिवाळीच्या आसपास त्यांनी ओळखीच्या अनेक लोकांना निमंत्रण दिले. तुळशीच्या लग्नाच्या 2 दिवशीच वास्तुशांतीचा मुहूर्त होता. त्या दिवशी सकाळपासूनच घरात खूप वर्दळ होती. लोक येत होते, भेटून जात होते. अपेक्षेपेक्षा जास्त लोक आल्याने त्या दोघांची चांगलीच तारांबळ उडालेली. रात्री 11 वाजेपर्यंत लोक येतच होते. पण हळूहळू घर रिकामे झाले. 12 नंतर गिरीशचे जवळचे मित्र मिलिंद आणि अरुण देखील गेले आणि घरात आता ते दोघेच उरले. झाली बाबा एकदाची पूजा, असं म्हणत गिरीश सोफ्यावर बसला. त्याचवेळी आतून निशा मोठ्याने ओरडली. तिचा आवाज ऐकून गिरीश धावतच तिथे आला. स्वयंपाकघर आणि हॉल यांच्यामध्ये असलेल्या एका बाजूला बेसिनच्या खाली कसलीशी काळपट पिशवी ठेवलेली. निशाने त्याच्या आत असलेली दुसरी पिशवी उघडली होती आणि आतील दृश्य पाहून ती किंचाळलेली. त्या पिशवीत कित्येक दिवसाचे सडलेले अन्न आणि चपात्या होत्या. त्यातून विचित्र आणि घाण असला दुर्गंध येत होता. हा काय प्रकार आहे? निशा गिरीशकडे पाहत म्हणाली. काय माहिती, आपण तर पूर्ण घर नीट साफ केले होते. हे कोणी आणलं मग? दिवसभरात इतके लोक घरात येऊन गेले, काय कळणार आपल्याला? त्या ती पिशवी एकदम आत सरकवून ठेवलेली. मी आता तिथून फिनेलची बाटली काढायला गेले तेव्हा दिसली मला. असल्या शुभ कार्यात काय हा प्रकार? असं म्हणत गिरीशने ती पिशवी उचलली आणि घराच्या मागे असलेल्या झाडांच्या दिशेने फेकून दिली. त्या दोघांनी घरात इतरत्र पाहिले. अजून काही आक्षेपार्य नव्हते. चल जाऊ दे, आता नको विचार करू. हे सगळं थोतांड असतं, खूप थकलो आहे, झोपायला जाऊ आता. निशाकडे पाहत गिरीश म्हणाला. वरती आल्यावर देखील निशाच्या मनात अनेक शंका येत होत्या. कारण असले प्रकार तिने ऐकले होते. पण त्याकडे दुर्लक्ष करून ती पलंगावर पडली. तिला कधी झोप लागली ते समजलंच नाही. मध्यरात्री अचानक गिरीशला जाग आली. खिडकी उघडी असल्याने
तिचा पडदा हवेने उडत होता. गिरीश त्या खिडकीजवळ गेला. त्याचवेळी सळसळ आवाजाने त्याच्या अंगावर काटा आला. त्याचे लक्ष बाहेर असलेल्या बकुळीकडे गेले. ते झाड स्तब्ध होते, पण त्याचवेळी कडुलिंबाचे झाड फार सळसळत होते. तो प्रकार त्याच्या लक्षात आला नाही. ती सळसळ त्याला काहीशी विचित्र वाटली. अचानक वारा एकाएकी थांबला. वातावरण स्तब्ध झाले होते. तेवढ्यात खालून कसलासा आवाज आला. काहीतरी दरवाजावर आदळत होते. त्याने आवाजाच्या दिशेने खाली पाहिले तर त्याला काही दिसले नाही, पण आवाज दरवाजाच्या दिशेने येत होता हे नक्की. त्याने जिन्याजवळ असलेले लाईटचे बटन दाबले, पण वीज गेलेली असल्यामुळे बल्ब सुरू झाला नाही. तो बेडजवळ गेला आणि मोबाईलचा टॉर्च सुरू करून जिन्याने खाली आला. तेव्हा त्याला दरवाजाजवळ काहीतरी गोलाकार वस्तू हलताना दिसली, त्यामुळे तो त्या दिशेने गेला. जेव्हा तिथे जाऊन तो खाली बसला आणि टॉर्चचा उजेड त्या वस्तूवर पडला, तेव्हा तो हादरला. तिथे वस्तू नसून एका स्त्रीचे मस्तक होते. ते दरवाजावर धडक देत होते. मानेपासून तुटलेले मस्तक, जे केसांनी झाकलेले. तो मोठ्याने ओरडणार होता, पण त्याच्या तोंडातून आवाजच निघत नव्हता. अचानक ते मस्तक हलताना थांबले आणि गिरीशच्या दिशेने वळले. तिचा चेहरा त्याने पाहिला आणि तो चरकला. ते मस्तक निशाचे होते. तो मोठ्याने ओरडला आणि पलंगावरून उठून बसला. त्याचं अंग घामाने निथळलं होतं. त्याने घाबरून आजूबाजूला पाहिले. तो पलंगावरच होता. त्याला स्वप्न पडलेले. त्या आवाजाने निशा देखील जागी झाली, पण काहीतरी उत्तर देऊन त्याने तिला झोपवले. दुसऱ्या दिवशी सकाळी निशाचा निरोप घेऊन गिरीश ऑफिसला गेला. दिवसभर त्याच्या डोक्यात ते रात्रीचे स्वप्नच फिरत होते, त्यामुळे त्याचे कामात नीट लक्ष नव्हते. संध्याकाळी तो घरी परत आला तेव्हा 7 वाजले होते. घराभोवती अंधार पडला होता. बाहेर एक बल्ब सुरू होता. त्याने दरवाजा ढकलला, पण तो बंद होता, त्यामुळे त्याने बेल वाजवली. त्याला आतमधून कसलासा आवाज आला आणि दरवाजा उघडला. घरात अंधारच होता, त्यामुळे त्याला नीट दिसलं नाही. पण त्याचवेळी निशा जिन्याने खाली येत होती. तिला पाहून तो थबकला. गिरीश, तो आलास पण? आणि मी बेलचा आवाज ऐकला, तो आत कसा आला? मी दरवाजा उघडाच ठेवला होता, कपाळावर हात मारत निशा बोलली. त्याला काही समजत नव्हते. हे कसं घडलं याचाच तो विचार करत होता. आग जाऊ दे, तू काम करत होतीस का? नाही रे, केलं लॉगआउट. चल तुला चहा देते बनवून. असं म्हणत निशा स्वयंपाकघरात गेली. जेवण झाल्यावर रात्री दोघेही झोपायला वरती गेले. रात्री अचानक गिरीशची झोप चाळवली. त्याने बाजूला पाहिले तर निशा तिथे नव्हती. तो दचकून उठून बसला. स्वतःला चिमटा काढून त्याने हे स्वप्न नसल्याची खात्री करून घेतली. त्याने आजूबाजूला पाहिलं तर निशा खिडकीजवळ बाहेर पाहत उभी होती. गिरीश उठून तिच्या जवळ गेला. तिला त्याचे देखील भान नव्हते. ती एकटक त्या झाडांकडे पाहत होती आणि स्वतःशीच काहीतरी बडबडत होती. त्याने तिच्या खांद्यावर हात ठेवला तर ती काहीही न बोलता पलंगाच्या दिशेने गेली आणि जाऊन झोपली. दुसऱ्या दिवशी सकाळी नेहमीप्रमाणे तो ऑफिससाठी बाहेर पडला, पण तरीही त्याचे चित्त घरीच होते. काहीतरी वेगळं आहे त्याला समजत होतं, पण काही तर्क निघत नव्हता. संध्याकाळी तो घरी आला. दार उघडेच होते. निशा एकटक समोरील भिंतीकडे पाहत बसलेली. गिरीश आल्याची तिला जाणीव देखील नव्हती. तो तिच्या जवळ गेला. तिचा चेहरा काहीसा सुरकुतलेला, डोळ्याखाली काळं झालं होतं. निशा, काय झालं? असे का बसली आहेस? तिने गिरीशकडे पाहिले आणि दचकली. तू कधी आला? म्हणजे आज पण मी दरवाजा उघडाच ठेवला. हो, पण तुझं लक्ष कुठे? कुठे म्हणजे? इथे तुझ्याकडे. चल आवरून घे पटकन. असं म्हणत ती स्वयंपाकघरात गेली सुद्धा, पण तिचा चेहरा अचानक नीट झाला हे त्याच्या लक्षात आलं. रात्री झोपायला गेल्यावर निशा लगेच झोपली, पण गिरीशला झोप येत नव्हती. त्याला डोळा लागतच होता. तोच त्याला खालून काहीतरी आवाज ऐकू आला. त्याने उठून बाजूला पाहिले तर निशा तिथे नव्हती. आजूबाजूला पाहिले तर ती कुठेच दिसत नव्हती. पण खालून तो आवाज तसाच येत होता. तो जिन्याच्या दिशेने गेला आणि त्याने तिथले बल्बचे बटन दाबले. त्याचे लक्ष खाली गेले. तिथे दरवाजाजवळ निळी साडी घातलेली एक बाई मांडी घालून बसलेली आणि ती तिचं डोकं दारावर आपटत होती. तो जिना उतरून हळूहळू तिच्या दिशेने गेला.
अचानक त्या रात्री मान फिरवून गिरीशकडे पाहिले. तिचा चेहरा पाहून त्याला धक्काच बसला. ती निशा होती. तिचे लांब सडक केस खांद्यावर पसरलेले, कपाळावर मोठा टिळा होता. तिचे डोळे लाल झालेले आणि ती त्याच्याकडे पाहून बिबस्य हसत होती. हे दृश्य पाहून त्याची बोबडीच वळली आणि धावतच तो वरती आला आणि जागेवरच थबकला. तिथे खिडकीमध्ये निशा उभी होती. ती एकटक बाहेर पाहत होती. घाबरतच तो तिच्या जवळ गेला. त्याने तिच्या खांद्यावर हात ठेवला. तिने मागे वळून पाहिले देखील नाही. ती तशीच जाऊन पलंगावर झोपली. हा सगळा प्रकार पाहून गिरीश भांबावला होता. त्याला रात्रभर झोप लागली नाही. तो पलंगावर तसाच बसून होता. आपल्याला जे दिसलं तो एक भासच आहे अशी स्वतःच्या मनाची समजूत काढून तो झोपायचा प्रयत्न करत होता. सकाळी उजाडले तेव्हा त्याला थोडा वेळ झोप लागली. काही वेळाने जाग आली तेव्हा निशा त्याला उठवत होती. उठ रे, आज ऑफिस नाही का? किती उशीर झाला बघ. निशाला पाहून त्याच्या रात्रीच्या आठवणी जाग्या झाल्या आणि त्यामुळे त्याच्या अंगावर काटा आला. आज डोकं खूप दुखतंय, सुट्टीच घेईल मी आज. बरं, मग झोप तू आरामात. तो पुन्हा झोपला. 11 वाजता उठून खाली आला तेव्हा निशा लॅपटॉपवर काम करत होती. त्या दिवसात काहीच विशेष घडले नाही. गिरीशने दिवसभर आराम केला. संध्याकाळी तो भाजी आणायला बाहेर पडला. घरी परतला तेव्हा अंधार पडला होता. त्याने दरवाजा ढकलला आणि आत आला. घरात सगळीकडे अंधारच होता. त्याने हॉलमधली लाईट लावली. त्याचे लक्ष जिन्याकडे गेले. तिथे निशा बसलेली. तिची मान खाली होती, केस चेहऱ्यावर आलेले. गिरीश तिच्या जवळ गेला आणि तिच्या खांद्यावर हात ठेवला. त्याचवेळी तिने मान त्याच्याकडे वळवली आणि त्याला लांब ढकलून दिले. त्याच्या हातातील पिशवी खाली पडली आणि भाज्या इतस्त पसरल्या. मला हात लावायचा नाही. निशा जवळपास ओरडलीच. तिचा आवाज वेगळाच होता. हे त्याच्या लक्षात यायला वेळ लागला नाही. तो तसाच बाजूला झाला आणि इतक्यात निशा त्याच्या जवळ आली. आरे, असा खाली काय बसलायस? आणि या भाज्या अशा का टाकल्यात? एक एक भाज्या पिशवीमध्ये भरत निशा म्हणाली. हे सगळं काय चाललंय त्याला काहीच समजत नव्हतं. तो काहीच बोलला नाही. त्याच्या मनावर खूप ताण आला होता. रात्री तो जेवलाच नाही आणि तसाच वरती जाऊन झोपला. रात्री त्याला पुन्हा जाग आली. त्याने डोळे उघडले. नाईट लॅम्पचा अंधुक उजेड खोलीमध्ये पसरला होता. सगळीकडे नीरव शांतता होती. आजूबाजूला पाहत असताना त्याला खिडकीजवळ उभी असलेली निशा दिसली. तो तिच्या जवळ गेला पण काही बोलणार तोच ती मागे वळली. अनोळखी नजरेने ती त्याच्याकडे पाहत होती. हळूहळू तिचे रूप बदलू लागले. सुरकुत्यांनी पूर्ण चेहरा झाकला गेला. डोळे काळे झाले. ते दृश्य पाहून गिरीश भेदरला. त्याचवेळी खिडकी आपोआप थरथरू लागली आणि अचानक त्या खिडकीमधून पुरुषांची दोन तुटलेली मस्तके आत आली. त्यांचे चेहरे भयानक सुरकुतलेले, मानेजवळ रक्त गोठलेले. ती मस्तके निशाच्या दोन्ही खांद्यावर येऊन अशी काही स्थिरावली की ते तिच्या शरीराचा एक भाग आहेत. त्यांचे ते बिबस्य हास्य पाहून गिरीशला घेरी यायचीच बाकी होती. त्याचे हृदय वेगाने धडधडत होते. तो घाबरून खाली पळत आला आणि हॉलमधली लाईट लावली. त्याने दरवाजाची कडी काढायचा प्रयत्न केला पण ती कडी जागची हालत नव्हती. त्याचवेळी त्याचं लक्ष जिन्याकडे गेले. निशा जिन्यामध्ये उभी होती पण यावेळी ती दोन पुरुषांची मस्तके दिसत नव्हती. हळूहळू निशा पायऱ्या उतरत होती. तिच्या पावलांचा आवाज घरात घुमत होता. अचानक त्याला पायापाशी काहीतरी हालचाल जाणवली. ते दृश्य पाहून त्याला पुढचा धक्का बसला. त्याच्या पायाजवळ ती दोन्ही मस्तके पडलेली आणि त्यांचे उघडे असलेले डोळे त्याच्यावरच खिळलेले. त्याने मान वर करून पाहिले तर निशा त्याच्या समोरच उभी होती. ते शरीर फक्त निशाचे होते पण तो चेहरा दुसऱ्या स्त्रीचा होता. हाच आपला शेवट आहे अशी जाणीव त्याच्या मनात होत होती. पण अचानक त्याला काहीतरी आठवले आणि तो वेड्यासारखा स्वयंपाकघराकडे धावला. त्याच्या आजूबाजूला असलेल्या त्या भयानक शक्तींची त्याने पर्वाच केली नाही. तो थेट एका कोपऱ्यात ठेवलेल्या देवघराजवळ आला आणि त्यातली पितळेची श्री गणेशाची मूर्ती छातीशी कवटाळली. बाहेर चित्रविचित्र आवाज येत होते. निशा विचित्र आवाजात किंचाळत होती, मध्येच हसत होती. त्यातच त्या पुरुषांचा भेसूर ओरडण्याचा आवाज
भीतीमध्ये अजूनच भर घालत होता. वातावरण पूर्ण भारलेले, पण गिरीश त्या मूर्तीला कवटाळून बसला होता. त्याने आजूबाजूला पाहिलेच नाही. त्याला अथर्व शीर्षपाठ नव्हते, पण तरी त्यातल्या काही ओळी लक्षात होत्या. तासामागून तास जात होते, पण तो त्यास दोन ओळी बडबडत राहिला. जिथे सगळं संपतं तिथे एकदंत हाच मार्ग उरतो. सकाळ झाली तेव्हा सगळे आवाज थांबले. ती मूर्ती हातात घेऊन तो घाबरतच हॉलमध्ये आला. तिथे कोणीच नव्हते. सूर्यप्रकाश घरभर पसरला होता. त्याने दरवाजाची कडी उघडली आणि झटकन बाहेर आला. बाहेर असलेल्या उन्हामुळे त्याला एक प्रकारचे बळ मिळाले. त्याने दरवाजाला बाहेरून कडी लावली, पण त्याचवेळी दरवाजावर येऊन काहीतरी जोरात आदळले. त्याने ती मूर्ती दरवाजातच ठेवली आणि त्याचा जवळचा मित्र असलेल्या अरुणला फोन केला. त्याने जवळपास रडतच सगळा प्रकार त्याला सांगितला. अरे असं रडू नको, माझ्या घरी ये, आपण पाहू काय करायचं ते, समोरून अरुण म्हणाला. काही वेळातच तो अरुणच्या घरी पोहोचला. अरुणच्या घरी त्याचे आई वडील देखील होते. अरुणने सगळा प्रकार त्याच्या घरच्यांना आधी सांगितला होता. थोडंसं खाऊन घेतल्यावर ते चौघे बोलत होते. गिरीश, हा जो काही प्रकार झाला तो खूपच अमानवी आहे, अरुणचे वडील म्हणाले. हो काका, पण हे सगळं कसं होतंय, का होतंय, काही समजत नाहीये, काहीशा रडविल्या स्वरात गिरीश म्हणाला. पण माझ्या ओळखीची एक व्यक्ती आहे जी आपल्याला यात मदत करू शकते. एकदंत. एकदंत नाव ऐकताच गिरीशने चमकून वरती पाहिले. कोण आहेत हे? हे अशा अमानवी शक्तींचे जाणकार आहेत, पुण्यातच राहतात. मी त्यांना फोन करतो, बघू काय म्हणतात, असं म्हणत अरुणच्या वडिलांनी त्यांना फोन लावला. काही वेळ त्यांचा संवाद सुरू होता. फोन बंद झाल्यावर ते म्हणाले, एकदंत इथेच येणार आहेत, जवळपास तासा दोन तासात पोहोचतील ते. हे ऐकून गिरीशला काहीसे हलके वाटले. स्वतःवर असलेला भार पेलायला अजून कोणाची साथ मिळाली तर तो भार आपोआप हलका होतो. तसं दुपारी 12 सुमारास एकदंत आणि केशव अरुणच्या घरी आले. गिरीशने घडलेला सगळा प्रकार एकदंत यांना सांगितला. एकदंत, ते घर झपाटलेले आहे का? गिरीशने विचारले. गिरीश, जसं तू म्हणतोयस, त्या घरात गेल्यानंतर पहिला एक महिना तुम्हाला काहीच त्रास झाला नाही आणि नंतर हा त्रास सुरू झाला. म्हणजे नक्की त्या घरात आधीपासून असं काहीच नव्हतं, पण मग हे अचानक कसं सुरू झालं? प्रत्येक गोष्ट सुरू व्हायला एक ट्रिगर लागतो. तुमच्या बाबतीत असं काही वेगळं घडलं होतं का? एकदंत, आमच्या घराच्या वास्तुशांतीवेळी घरात एक पिशवी मिळाली. त्यात कित्येक दिवसाचे सडलेले अन्न आणि चपात्या होत्या. त्यातून विचित्र आणि घाण दुर्गंध येत होता. एकदंत थोडे ताट बसले. त्या पिशवीचं काय केलं तुम्ही? काय करणार, माझा असल्या गोष्टींवर विश्वास नव्हता, त्यामुळे मी उचलली आणि दिली फेकून घराच्या मागे असलेल्या झाडांमध्ये. एकदंत यांनी कपाळावर हात मारला. यात तुझी काही चूक नाही, पण अज्ञान हे घातकच असते. कदाचित या सर्व गोष्टींचा तोच ट्रिगर होता. पण आता काय करायचं एकदंत? आपल्याला तुझ्या घरी जावं लागेलच, पण त्याआधी काही तयारी करावी लागेल. मला काही वस्तू आणायला पुन्हा माझ्या घरी जावं लागेल, तोपर्यंत तू इथेच थांब. एकदंत त्यांच्या घरी आले. त्यांच्या खोलीमध्ये एका कोपऱ्यात असलेल्या काळ्या कपाटामधून त्यांनी काही वस्तू बाहेर काढल्या. केशव त्या बॅगमध्ये भरत असताना त्याच्या चेहऱ्यावरील भाव बदलत होते. ते सर्व साहित्य घेऊन दुपारी 3 पुन्हा अरुणच्या घरी आले. तिथून एकदंत आणि केशव गिरीसोबत त्याच्या घराजवळ आले. तिघेही गेटसमोर उभे होते. एकदंत त्या घराकडे निरखून पाहत होते. त्यांनी बॅगमधून लिंबू काढले, त्यावर चिमटीने ऊस सोडत काही मंत्र म्हटले, पण काहीच घडले नाही. त्यानंतर ते फिरून घराच्या मागील बाजूस आले, जिथे ती झाडे होती. एकदंत यांनी लिंबावर पुन्हा तीच क्रिया केली, पण यावेळी त्या लिंबाचा रंग बदलून गुलाबी झाला. त्याचवेळी एकदंत यांचे लक्ष घराच्या वरच्या मजल्यावर गेले. तिथे खिडकीमध्ये कोणीतरी स्त्री उभी होती आणि ती शुष्क नजरेने त्यांच्याकडे पाहत होती. ती पिशवी कुठे फेकली तू? गिरीशकडे पाहत एकदंत यांनी विचारले. इथंच फेकलेली कुठेतरी, शोध इथे कुठे मिळते का? ती पिशवी मिळाली तर बऱ्याच गोष्टी समजतील. त्या तिघांनी तिथे बराच वेळ शोध घेतला, पण पिशवी मिळाली नाही. मला वाटते आता घरात घुसण्याशिवाय पर्याय नाही, एकदंत म्हणाले. ते पुन्हा फिरून पुढील बाजूस असलेल्या फाटकाजवळ आले. एकदंत यांनी फाटक आत ढकलले. कर्र आवाज करत तो दरवाजा उघडला. आजूबाजूला शांतता असल्याने तो आवाज अधिकच अंगावर आला.
त्याचवेळी सोसाट्याचा वारा वाहायला लागला. घराच्या आजूबाजूला अंधार अधिकच गडद झालेला. ते घराच्या दरवाजासमोर आले. त्याचवेळी आतून विचित्र गुरगुरणे सुरू झाले. पण त्यात एक धमकी होती. एकदम त्यांनी गणेशाची मूर्ती बाजूला केली आणि दरवाजा आत ढकलला. आत काय प्रकार वाढून ठेवला असेल याची त्यांना कल्पना नव्हती. त्यामुळे त्यांनी एक हातात करेच्या अभिमंत्रित पाण्याची बाटली घेतली होती. जसजसा दरवाजा उघडला तसा आत अधिक प्रकाश पसरला. एकदंत यांच्या मागोमाग केशव आणि गिरीश घरात आले. त्याचवेळी स्वयंपाकघरामधून निशा बाहेर आली. अरे गिरीश, हे कोणाला घेऊन आला तू? आश्चर्याने तिने विचारले. त्याचवेळी एकदंत यांना जाणीव झाली. त्यांना थोड्या वेळापूर्वी दिसलेली स्त्री ही निशा नव्हती. गिरीशला काय बोलावं हेच कळत नव्हतं. तू काय करतोय? सकाळी उठल्यावर पाहते तर तू गायब. मला वाटलं ऑफिसला लवकर जायचं असेल म्हणून. तुला बरं वाटतंय ना? मला काय झालंय? काय हो एकदंत, मला काही झालंय का? एकदंत यांच्याकडे पाहत काहीसे दात खात तिने अर्धवट हसत विचारले. हा प्रकार गिरीशला अनपेक्षित होता, कारण ते एकदंत आहेत हे त्याने तिला सांगितलेच नव्हते. एकदंत तिच्याकडे पाहून फक्त हसले. मला सांगितलं नाहीस तू गिरीश, हे इतकं मोठं प्रश्न आपल्याकडे येणार आहे? चेहऱ्यावर विचित्र हास्य आणत ती बोलली. अगं पण चूप, इथं का आलाय हा? निशा जोरात ओरडली. तिचा आवाज बदलला आहे तिघांनाही जाणवले. तिने विचित्र नजरेने आजूबाजूला पाहिले. घराचे दार धाडकन बंद झाले. खिडक्यांमधून येणारा प्रकाश हळूहळू कमी व्हायला लागला. एकदंत यांनी झटकन करेचे पाणी तिच्या दिशेने शिंपडले. अचानक चर असा आवाज झाला आणि अंधारणाऱ्या खिडक्यांमधून पुन्हा उजेड यायला लागला. त्याचवेळी त्याचे लक्ष जिन्याकडे गेले. जिन्याच्या वरच्या पायरीवर निशा बसलेली. ती तिथे कधी गेली हे कोणाला समजले नाही. अचानक वरतून पुरुषांच्या विवळण्याचा आवाज येऊ लागला. आपल्याला निशाला पकडावं लागेल, मला तिचे काही केस हवे आहेत, एकदंत म्हणाले. तितक्यात निशा मोठ्याने हसली. तिचे ते हास्य भयानक होते. एकदंत, तुला अजून कळलंच नाही तू कुठे आला आहेस, असं म्हणत ती उभी राहिली आणि वरती निघून गेली. ते तिघेही जिन्याने वरती येत होते. तोच अचानक जिना हलायला लागला. एकदंत यांनी करेचे पाणी शिंपडले. तोच तो हलायचा थांबला. पण त्याचवेळी घरात अंधारून आले. निशाच्या किंकाळ्या पूर्ण घरात घुमत होत्या. एकदंत शेवटच्या पायरीवर आले आणि पुढचे दृश्य पाहून जागीच थबकले. खोलीच्या एका कोपऱ्यात गुडघे दुमडून हनवटीवर दोन्ही मुठी ठेवून निशा बसलेली आणि तिच्या खांद्यावर कोणीतरी पुरुष बसलेला आणि त्या पुरुषाच्या खांद्यावर अजून एक पुरुष बसलेला. त्या दोन्ही पुरुषांचे चेहरे पांढरे पडलेले आणि त्यावर बिभत्स हास्य होते. पण काही क्षणात भिंती तोडले जावे तसे ते पुरुष गायब झाले आणि निशा दुसऱ्या खोलीमध्ये पळाली. त्याचवेळी एकदंत यांना मागून धक्का बसला. तो इतका जोरदार होता की समोरील भिंतीवर त्यांचं डोकं आपटलं. काय झालं हे कोणाला समजलं नाही. केशव आणि गिरीशने मागे वळून पाहिलं तर त्यांची बोबडीच वळली. मागे दोन पुरुषांची मस्तकविरहित धड होती. मागून हवेचा एक प्रचंड झोत आला, त्यामुळे केशव आणि गिरीश देखील उडून भिंतीवर आदळले. त्याचवेळी तिथून किंचाळत निशा जिन्याकडे गेली. एकदंत पुन्हा उठून उभे राहिले. काही मंत्र म्हणत चारही बाजूंना करेचे पाणी शिंपडले. ती धड आता नाहीशी झालेली. एकदंत यांनी बॅगमधून एक ऊद काढला आणि मंत्र म्हटले. हातात असलेला ऊद निशाच्या दिशेने फुंकला. त्याचवेळी खाली पळत जाणाऱ्या निशाचे केस ओढले गेले आणि ती हवेतच उडून एकदंत यांच्या समोर येऊन पडली. एकदंत यांनी झटकन तिचे काही केस काढले, बॅगमधून भंडारा काढून तिच्या कपाळाला लावला. ती तशीच बेशुद्ध पडली. त्यांनी तिथेच भंडाऱ्याने एक रिंगण आखले. केशव, पिशाचे वेद काढ. पिशाचे वेद समोर ठेवून त्यांनी त्यावर ते केस ठेवले. पिशाचे वेदाच्या सहाय्याने कोणत्याही वस्तूचा अथवा जागेचा भूतकाळ पाहणे त्यांना शक्य होते आणि त्याचाच वापर करून त्यांनी निशाला नक्की काय झाले आहे हे जाणून घ्यायचा प्रयत्न केला. जसे त्यांनी डोळे मिटले त्यांच्यावर काही प्रसंग उमटले. एका स्मशानात लोखंडी गजांच्या शेजारी एक माणूस बसलेला. त्याचा अवतार घाणेरडा होता. अंगावर कोणतेही वस्त्र नव्हते. एका बाजूला दारूची बाटली ठेवलेली, दुसऱ्या बाजूला बकऱ्याचे मांस, शिवाय समोर तीन मुंडकी ठेवलेली. त्यातले एक स्त्रीचे होते
आणि दोन पुरुषांचे त्याने त्या मुंडक्यांना दारूने धुवून घेतले आणि झोळीमधून एक माळ काढली जी मानवी हाडांची बनलेली आणि त्यानंतर त्याने त्या माळीची हाडके मोजत विचित्र मंत्र उच्चार सुरू केले. एकदम त्यांनी डोळे उघडले तेव्हा त्यांचे डोळे लाल झाले होते. केशव, जेव्हा गिरीशने मला त्या पिशवीबद्दल सांगितले तेव्हाच मला शंका आलेली. हा काहीतरी वेगळा प्रकार आहे आणि माझी ती शंका खरी ठरली. का काय झालं एकदंत? केशवने विचारले. त्रिविक्रम पिशाच, हा काय प्रकार आहे ते नंतर सांगतो. आधी आपल्याला एक तांत्रिक विधी करायचा आहे. एकदंत, तांत्रिक विधी? तो कोणता? वामाचार तंत्र, म्हणजे काळी जादू. एकदंत असला प्रकार आपण का करायचा? केशव, तंत्र म्हणजे काळी जादू हा गैरसमज आहे. प्रत्येक तंत्राचे मूळ हे कोणत्या ना कोणत्या देवतेची पूजा हेच आहे. तंत्राचे अनेक प्रकार आहेत आणि आपला सामना ज्या शक्तीसोबत आहे तिचे मूळ देखील वामाचार तंत्रच आहे. अशा शक्तीला रोखायला आपण देखील वामाचार तंत्रामधलाच एक भयानक प्रकार वापरणार आहोत. एकदंत, मला यातलं काही माहिती नाही, पण वामाचार तंत्र काय असतं? इतका वेळ शांत असलेल्या गिरीशने विचारले. तंत्राचे तीन मुख्य प्रकार पडतात, रुद्रमाला, तंत्रराज आणि महानिर्वाण. या महानिर्वाण तंत्राचे उपप्रकार आहेत दक्षिणचार, मिश्राचार, दिव्याचार, कोलाचार, सौम्याचार आणि वामाचार. यातली काही तंत्र करायची पद्धत सात्विक आहे, ज्या सामान्य पूजा असते, तर काही तंत्र ही आभिचार प्रकारातील आहेत, ज्यात अशुद्ध पूजा असते. आता आपण यातील वामाचार तंत्राने उच्चिष्ट गणपतीची साधना करणार आहोत. वामाचार हे आभिचार पद्धतीचे तंत्र आहे. याचा वापर करून देवतेचे आवाहन केल्यास ती लवकर प्रसन्न होते. उच्चिष्ट गणपती हा गणेशाचा कोणता प्रकार आहे? हा गणेशाचा तांत्रिक प्रकार आहे. तसे गणेशाचे अनेक तांत्रिक प्रकार आहेत. अशाच एका तांत्रिक प्रकारातील आगोर गणेशाची पुरातन मूर्ती हरिश्चंद्रगडावर देखील आहे. ते हे बोलतच होते तोच अचानक जोरात हवा सुटली. खिडक्या आपोआप उघडत होत्या आणि बंद होत होत्या. एकदंती यांनी आखलेले रिंगण उडून गेले. त्यांच्या शेजारीच निशा बेशुद्धावस्थेत पडलेली. अचानक तिने डोळे उघडले, झटकन ती उठून बसली आणि बाजूलाच असलेल्या एकदंत यांच्या हाताला ती जोरात चावली. त्यांच्या हातातून जोरात कळणी घाली. काही कळाईच्या आतच त्यांच्या हाताचा रक्ताळीला तुकडा तिच्या तोंडात होता. दचकून सर्वजण बाजूला झाले. एकदंत यांच्या हातातून रक्त पडत होते. निशा अजूनही तशी जमिनीवर बसलेली. तिच्या तोंडातून रक्ताचे ओघळ हनुवटीवर आले होते. तिचे विस्कटलेले केस, अर्धवट पिवळे कपाळ, असा भयानक अवतार पाहून गिरीश रडायला लागला. त्याचवेळी तोंडात असलेल्या माणसाचा तुकडा तिने बाजूला थुंकला. अचानक तिथून एका पुरुषाचे मस्तक वरती आले आणि त्याने तो माणसाचा तुकडा खाल्ला. हे बिभत्स्य दृश्य पाहून सर्वांच्याच अंगावर काटा आला. ती रांग त्यांच्या दिशेने येत होती. एकदंत अजूनही त्या धक्क्यातून सावरले नव्हते. ते तिघेही मागे सरकत होते. तोच मागे असलेल्या भिंतीमधून चार हात बाहेर आले. त्यांनी केशव आणि गिरीशला पकडले. अचानक मागून झालेल्या हल्ल्यामुळे त्यांना काय करावे हे कळत नव्हते. एकदंत यांनी झटकन बॅगमधून एक ऊद काढला. काही मंत्र म्हणत तोच ऊद खोलीमध्ये उधळला. त्या उदामुळे अचानक खोलीमध्ये प्रकाश पसरला आणि निशाच्या अंगावर आगीच्या ठिणग्या उडाल्या. तशीच अवस्था त्या हातांची झाली. भाजून निघाल्यासारखे ते हात झटकन गायब झाले. निशा तिथून पळाली आणि पुन्हा खाली गेली. केशवने एकदंत यांच्या बॅगेतून पट्टी काढली आणि ती त्यांच्या हातावर गुंडाळली. एकदंत यांनी एक डबी काढली. त्या तगर झाडाचे काळे चूर्ण होते. ते चूर्ण वापरून त्यांनी मंत्र पुटपुटत एक चौकोन आखला. त्या चौकोनात ते तिघेही बसले. त्यांनी एका काळ्या कपड्यावर सुपारी ठेवली. एक खायचे पान घेऊन त्याला कात लावली आणि ते पान स्वतःच्या तोंडात ठेवले. त्यांचे हे विधी चालू होते तोच पुन्हा हवा सुटली आणि वीज गेली. घरात काहीसा अंधार पसरला. केशवने मोठे टॉर्च सुरू केले. त्याचवेळी एकदंत यांनी समोर पाहिले तर त्या चौकोनाबाहेर त्यांच्या समोर निशा मांडी घालून बसलेली. तिचा अवतार तसाच भयानक होता. ती एकदंत यांच्याकडे पाहून हसत होती. ती तिथून त्यांना फेरी मारून दुसऱ्या खोलीमध्ये गेली. त्याचवेळी त्यांच्या मागून त्या पुरुषांच्या विवळण्याचा आवाज येऊ लागला. त्या सर्वांनी मागे वळून पाहिले तर त्यांच्या अंगावर
भीतीने काटा आला. मागे निशा उभी होती, पण तिच्या चेहऱ्याला दोन्ही बाजूंनी त्या पुरुषांचे चेहरे जोडलेले आणि तिच्या शरीराला 6 हात दिसत होते. ते वळवळणारे हात अधिकच भयानक वाटत होते. अचानक ती पुरुषांची मस्तकी तुटून खाली पडली आणि त्याचवेळी मागील खोलीच्या अंधारातून त्यांची मस्तक विरहित धडे चालत आली. हळूहळू ती मस्तके चौकोनाच्या दोन्ही बाजूला आली आणि ती पुरुषांची पांढरी पडलेली मस्तक विरहित धडे रांगत फिरत होती. त्यांची मस्तके त्यासोबत जमिनीवर सरपटत होती. निशा मात्र विकट हास्य करत एकदंते यांच्या समोर आली. वातावरण भारलेले, सगळीकडे घाण वास सुटला होता. झाडे हलत होती, त्यांची सळसळ घरात ऐकू येत होती. सूर्यप्रकाश तर नव्हताच, खोलीमध्ये फक्त त्या टॉर्चचा उजेड होता. तुम्ही लक्ष देऊ नका, ते हा चौकोन ओलांडू शकत नाही, एकदंत म्हणाले. त्यांनी पुन्हा तांत्रिक विधी सुरू केला. तोंडात आता पानासोबत सुपारी ठेवली, स्वतःच्या एका हातावर दुसरा हात ठेवला आणि म्हणाले, हस्ती पिशाची लिखे स्वाहा. त्यानंतर त्यांनी स्वतःच्या अंगच्या विविध भागांना स्पर्श करत मंत्र उच्चारले. नंतर त्यांनी त्या सुपारीवर त्यांच्या दंडामधून निघणारे रक्त लावले आणि मंत्र म्हटला. नंतर त्यांनी सुपारीवर हात ठेवत मंत्रोच्चार सुरू केले. त्यांचे हेच मंत्रोच्चार सलग सुरू होते. अचानक निशा एकदंत यांच्यावर झेपावली, पण विस्तवावर पाय ठेवावा तशी ती मागे झाली. त्या तगर चूर्णाने आता रंग बदलला होता. ते चूर्ण सोनेरी रंगात मंत्रोच्चार जसजसे वाढत गेले तसतसे त्या वाफा एक आकार घेऊ लागल्या. त्यांच्या भोवती फिरणाऱ्या धडांना काहीतरी जाणीव झाली आणि ते त्या चौकोनापासून दूर जाऊ लागले. निशा एका जागी उभी राहून धुमसत होती. अचानक त्या वाफांनी गणेशाचा आकार घेतला. त्या वाफेचा रंग बदलत गेला. गणेशाचे मस्तक लाल रंगात दिसू लागले. सोंडेजवळ असणाऱ्या दोन डोळ्यांसोबतच त्याच्या कपाळावर देखील एक डोळा होता. त्या डोळ्यावर अर्धचंद्र होता. आसन म्हणून त्यांच्या खाली लाल कमळ होते. त्याच्या दोन हातात पाश, एका हातात अंकुश, दुसऱ्या हातात ऊस होता. एकदंत यांच्या तोंडून शब्द बाहेर पडले, श्री उच्चिष्ट गणपती. त्याचवेळी त्या दोन्ही धडांची आणि मस्तकांची वाफ झाली आणि ती त्या गणेश रूपात सामावली. निशाच्या शरीरातून वाफेसारखं काहीतरी निघून त्याच गणेश आकृतीमध्ये सामावले आणि ती बेशुद्ध पडली. ती गणेशाची आकृती जशी आली तशीच हवेत विरली, पण त्यानंतर वातावरण अचानक मोकळे झाले. गेलेली वीज परत आली. संध्याकाळचा प्रकाश खिडक्यांमधून आत यायला लागला. त्याचवेळी काहीतरी जळल्याचा वास येऊ लागला. गिरीशने एकदंत यांच्याकडे पाहिले. गिरीश, तुझ्या घरामागची झाडं जळत आहेत, पण का? आश्चर्याने गिरीशने विचारले. उच्चिष्ट गणपतीमुळे आता त्या वाईट शक्तींचा प्रत्येकांश नाहीसा होतोय. तू ती पिशवी त्या झाडांमध्ये फेकलेली ना, ती पिशवी त्या झाडावर जाऊन उघडली आणि त्यात जे बंदिस्त करून पाठवलं होतं त्या झाडात सामावले, म्हणजेच त्या शक्तीचा स्रोत त्या झाडांमध्ये होता. एकदंत उठून उभे राहिले. त्यांनी ती सुपारी त्यांच्या बॅगमध्ये ठेवली. गिरीश, आता काही धोका नाही, निशा शुद्धीवर येईलच, पण तिला आता उपचारांची गरज आहे. मी तुला एक नंबर देतो, त्याला फोन करून ॲम्ब्युलन्स बोलावून घे आणि तिला ॲडमिट कर. एकदंत तुमचा हात. मी जातानाच माझ्या ओळखीच्या डॉक्टरांकडे जाईल. निशा बरी झाली की मला येऊन भेट, मग सगळं सविस्तर बोलूच. एकदंत उपचार घेऊन त्यांच्या घरी परतले. निशा पुढील 2 दिवस ऍडमिट होती, पण नंतर तिला बरं वाटायला लागलं. त्यानंतर एक दिवस ते एकदंत यांच्या घरी आले. काय निशा, कशी आहेस? एकदंत यांनी विचारले. खरं सांगू तर मला तुम्हाला पाहिलेलं आठवतच नाही, मी गिरीशकडून फक्त ऐकलं आहे. ते बरोबरच आहे, मी आलो तेव्हा तू नव्हतीस. एकदंत, हा सगळा काय प्रकार होता? काय झालेलं मला? त्रिविक्रम पिशाच्या साधनेचा हा प्रकार होता. तुमचं वाईट करण्यासाठी एका तांत्रिकाने कोणाच्या तरी सांगण्यावरून हे केलं होतं. पण नक्की काय असतं हे? त्रिविक्रम पिशाच्या महानिर्वाण तंत्रातील वामाचार प्रकारात मोडणारा विधी आहे. यात 3 आत्मे एखाद्याचे वाईट करण्यासाठी वापरले जातात, शिवाय ते आत्मे साधे नसतात. जेव्हा तो विधी केला जातो तेव्हा त्यात अशा 3 लोकांची मस्तके लागतात ज्यांचा मृत्यू आत्महत्येने झाला आहे. एका अशा स्मशानात हा विधी केला जातो की त्याचा वापर आधी केला जायचा, पण आता कित्येक वर्षात तिथे प्रेत जाळले नसेल. तांत्रिकाला पूर्ण नग्न होऊन त्या 3 मस्तकांवर विधी करावे लागतात. अशा पद्धतीने त्या 3 लोकांचे आत्मे शक्तिशाली होऊन तो तांत्रिक सांगेल त्या व्यक्तीला त्रास देऊ शकतात.
म्हणजे त्या विधीसाठी त्या तांत्रिकाने एका स्त्रीचे आणि दोन पुरुषांचे मस्तक वापरले होते. हो बरोबर. आणि त्याने त्या शक्ती त्या पिशवीमध्ये सडलेल्या अन्नासोबत ठेवलेल्या. तुम्ही ती पिशवी उघडली की त्या त्यांचं कार्य करण्यास मोकळ्या होत्या. आणि तेच घडले. त्यातल्या स्त्री आत्म्याने हळूहळू निशाच्या शरीराचा ताबा घेतला आणि इतर दोन पुरुष पिशाच्यांनी काय त्रास दिला हे तर गिरीशने तुला सांगितले असेलच, पण हे केलं कोणी? गिरीशने विचारले. गिरीश, हे जिने केलं तिला त्याचं फळ मिळालं आहेच. कारण तंत्रात जेव्हा समोरचा व्यक्ती त्या तांत्रिकाने सोडलेली शक्ती उलटवतो तेव्हा ते करणाऱ्याला त्याचे परिणाम भोगावे लागतात. त्या तांत्रिकाला त्याच दिवशी अर्ध्यांगवायूचा झटका आला आहे आणि ती मुलगी म्हणजे तुझी मैत्रीण कावेरी, जिला तू कॉलेजमध्ये असल्यापासून आवडत होता, पण तू लग्न केलं निशासोबत आणि तुम्ही नवीन घर घेऊन संसार इतका सुखाचा चालला आहे हे तिला पाहवत नव्हतं. त्यामुळेच निशाला त्रास व्हावा म्हणूनच त्या तांत्रिकाकडून तिने हा विधी करून घेतला. त्या वास्तुशांती दिवशी तिनेच ती पिशवी घरात ठेवली होती. पण कावेरीचं काय झालं ते तू स्वतः जाऊन बघ. एकदंत तुम्ही आम्हाला खूप मदत केली, तुम्ही नसता तर काय झालं याची कल्पना करवत नाही. गिरीश म्हणाला, आसू दे, माझं कामच आहे ते. एकदंत यांचा निरोप घेऊन ते बाहेर आले आणि कावेरीला फोन केला. बऱ्याच वेळाने तिच्या आईने फोन उचलला तेव्हा त्यांना कळलं कावेरीला अचानक पीठ आली आणि ती आता कोमामध्ये आहे. त्यांनी मागे वळून एकदंत यांच्या घराकडे पाहिले. एकदंत दारात हसत उभे होते. त्यांनी तिथूनच त्यांना हात जोडले आणि घरी निघाले. पण एकदंत यांचा आपल्यासोबतचा प्रवास तसाच सुरू आहे अज्ञाताच्या दिशेने. मी एक नवीन चॅनल ओपन करत आहे, त्यावर तुम्हाला ॲनिमेटेड हॉरर स्टोरीज पाहायला मिळतील. त्या चॅनलची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो, आज पुरतं एवढंच. तुम्हाला जर काही गोष्ट आवडली असेल तर नक्की लाईक करा. तुमच्यापैकी बरेचसे जण व्हिडिओ लाईक न करताच पळून जातात, पण हा जर व्हिडिओ तुम्ही लाईक केला तर मला जरा बरं वाटेल आणि असेच भारी भारी व्हिडिओ बनवायची माझ्यात एनर्जी येईल. त्यामुळे नक्की लाईक करा. आणि अजूनही कोणी या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसाल तर लगेच सबस्क्राईब करून टाका आणि बाजूची घंटी ती मात्र दाबायला विसरू नका. देवाची घंटी आहे ती. चला तर मग पुन्हा भेटूया अशीच एक आगळीवेगळी गोष्ट घेऊन पुढच्या भागात.